हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, या सर्वांच्या विचाराला मानाचा मुजरा करते। आणि आज या ठिकाणी मंचावरती उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि सर्व सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून दिवसातील 18-18 तास काम करत ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री पद खऱ्या अर्थाने भूषवलं, ते आपणा सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा करत आज इथे तुम्हा सर्वांशी मी संवाद साधायला उभी आहे। सोलापूरच्या एका झोपडपट्टीमधून येणारी जिच्या बापाने हॉटेल मधल्या टेबलावरती फडक मारून स्वाभिमानाने जिंदगी काढली, जिच्या आईने चादरीच्या कारखान्यात मोलमजुरी केली आणि आज सुद्धा पाऊस पडल्यानंतर गळणाऱ्या पत्र्यांच्या मधून पावसांच्या धारांचा अभिषेक होतो, अशा गोर गरिबाच्या एका मागासवर्गीय दलित समाजाच्या मुलीला शिवसेनेचा आवाज बनून या दसरा मेळाव्यामध्ये बोलायची संधी दिली, याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी मनापासून आभार मानते। आयुष्यभर बाबासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलं, माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबात बाबासाहेबांचा विचार आहे, पण माझ्या काळजाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, हे मी या ठिकाणी स्वाभिमानाने सांगते। अरे एक दसरा मेळावा तिकडे आहे आणि एक दसरा मेळावा इकडे आहे। आज तिकडे जमलेले आहेत खुर्चीसाठी झालेले लाचार, आज तिकडे जमलेत खुर्चीसाठी झालेले लाचार आणि आज इथे जमलाय बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार। आज तिकडे जमलेले आहेत सत्तेसाठी इमान विकलेले कावळे, आज तिकडे जमलेले आहेत सत्तेसाठी इमान विकलेले कावळे आणि आज इथे जमलेले आहेत छत्रपती शिवरायांचे मावळे। काहीतरी एक टीजर आला आणि त्या टीजरने काहीतरी सांगितलं की मर्दांनी इकडे या, म्हणे मर्दांचं एकच ठिकाण। आज 57 वर्षांची परंपरा असणाऱ्या या दसरा मेळाव्याच्या पावन विचार मंचावरून मी सवाल उपस्थित करते की मर्द कुणाला म्हणायचं? अरे आजारपणाच्या बुरख्याड लपून कोविड मध्ये फेसबुक लाईव्ह वरून सरकार चालवणारा मर्द नसतो, तर दोनदा कोविड होऊन सुद्धा पीपीई किट घालून लोकांच्या सेवेसाठी झटणारा खरा मर्द असतो। अरे 2.5 वर्षांमध्ये फक्त 2.5 तास मंत्रालयामध्ये जाणारा हा मर्द नसतो, तर रात्रीच्या 2.5-2.5 3-3 वाजेपर्यंत जनतेच्या सेवेसाठी काम करणारा हा खरा मर्द असतो। अरे आजारपणाच्या रश्मी पदराच्या आड लपणारा मर्द नसतो, आजारपणाच्या रश्मी पदराच्या आड लपणारा मर्द नसतो, हाताचं सलाईन काढल्यानंतर सुद्धा थरथर त्या हातानं पहिली सही, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्जावर थरथर त्या हातानं करणारा खरा मर्द असतो। अरे बाप चोरला म्हणणाऱ्यांनो तुम्हाला माझा सवाल आहे, अखी मुंबई पुराच्या पाण्यात बुडाल्यानंतर आपल्या बापाला, या महाराष्ट्राच्या बापाला पुराच्या पाण्यात सोडून पाळणारा मर्द नसतो रे, तर बाळासाहेबांच्या हिंदुत्वासाठी छातडावरती लाठ्या काठ्या सोसणारा केसेस अंगावर घेणारा खरा मर्द असतो। पूर आला, पाऊस पडला, भूकंप झाला, दरड कोसळली तर वॅनिटी व्हॅन घेऊन जाणारा मर्द नसतो। या महाराष्ट्रानं मतांसाठी पावसात भिजणारे अनेक बघितले, पण लोकांच्या मदतीसाठी ईर्षाळवाडीचा गड हा कोसळत्या पावसामध्ये चढून जाणारा खरा मर्द असतो। अरे औरंगजेबाच्या कबरीवरती नतमस्तक होणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेसाठी
मुजरा करणारा मर्द नसतो। अफजल खानाच्या समाधीवरचं अतिक्रमण उद्ध्वस्त करणारा धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करून हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न साकार करणारा हा खरा मर्द असतो। आणि आज त्याच सन्माननीय नामदार एकनाथभाई शिंदेंना साथ देण्यासाठी हे सगळेजण इथे जमलेले आहेत। महिलांना सन्मान देणार बाळासाहेब ठाकरेंची महिला आघाडी, ज्यांनी महिलांना रणरागिणी बनवलं। महिलांना सन्मान देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी महिलांना नेते पदावर बसवलं। आणि आमच्या आदरणीय भावनाताई गवळी असतील, आमच्या आदरणीय डॉक्टर नीलमताई गोरे असतील किंवा आमच्या आदरणीय मीनाताई कांबळे यांना शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांना नेतेपद दिलं आणि पहिल्यांदा महिला सचिव बनण्याचा मान आमदार डॉक्टर मनीषाताई कायंदेंना दिला। आज इकडे लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून लेकीला, सावित्रीच्या जिजाऊच्या लेकीला लखपती बनवण्यासाठी लेख लाडकी योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली। आणि आज तिकडच्या मंचावरती काय चाललंय, तिकडच्या मंचावरती कोण उभी आहे, कोण कुठली ती अक्काबाई? दसरा आई भवानीचा उत्सव, दसरा महिषासुर मर्दिनीचा उत्सव। आणि आज या दसरा मेळाव्याच्या पावन स्टेज वरून मला उद्धव ठाकरेंना सवाल करायचा आहे। अरे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर जर तुमचं राजकारण होत असेल तर या महाराष्ट्राच्या बापाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना थेरडा म्हणणारी सुषमा का तुमच्या शिवसेनेचा चेहरा कशी काय होऊ शकते? अरे काय म्हणते ती बाई, आचकट विचकट हावभाव करून काय म्हणते की बायका चप्पल घालत नाहीत, बायका जीवाला काही खात नाहीत। मी विचारलं तर म्हणतात कशा, आई बसली, आईच बसते का, बाप बसत नाही का कधी? मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असणारी आई तुळजा भवानी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या बद्दल आचकट विचकट हावभाव करून बोलणारी ही बाई, शिवसेना प्रमुखांना थेरडा म्हणणारी ही बाई, जर उद्धव ठाकरे ती जर तुमच्या शिवसेनेचा चेहरा असेल तर थू तुमच्या जिंदगाणीवरती। जर तुम्ही अशा बाईच्या पदराआड राजकारण चालवत असाल, अरे कोण कुठला शर्जिल उस्मानी पुण्यामध्ये येतो हिंदू धर्माला बोलतो तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही, अरे कोण कुठला ओवेसी महाराष्ट्रात येतो औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं उधळतो औरंगजेबाला बाप म्हणतो तुम्ही त्याच्यावर कारवाई करत नाही। आणि त्याच वेळेला हिंदुत्व विरोध करणाऱ्या या लोकांना जर तुम्ही शिवसेनेत सन्मानाचं स्थान देत असाल आणि जर सिल्वर ओकची गुलामगिरी करून सोनिया गांधींची गुलामगिरी करून जर राजकारण चालवत असाल तर उद्धव ठाकरे माझा तुम्हाला सल्ला आहे, ठाकरे आडनाव लावायचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही इथून पुढे वाकरे आडनाव लावा, कारण ह्या लोकांच्या पुढे वाकण्यामध्ये तुमची जिंदगी गेलेली आहे। कोण कुठला संजय राऊत, तो काय म्हणतो डुप्लिकेट माल, अरे बाबा पहिल्यांदा तू स्वतःचं इमान तपासून बघ। ह्या संजय राऊतला तर वेड्यांच्या इस्पितळामध्ये नेऊन शॉक ट्रीटमेंट देण्याची गरज आहे, कारण कुंकू धन्याचं आणि मंगळसूत्र गण्याचं असा संजय राऊताचा कारभार आहे, भाकरी मातोश्रीची पण चाकरी शरद पवाराची असं करणाऱ्या या संजय राऊतांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। ओसाड नगरीचा युवराज आदित्य ठाकरेंनी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आव्हान दिलं, अरे बाबा तुझी नाईट लाईफ मौज मस्तीची, नाईट लाईफ आणणारा तू? मला सांगा, अरे पेंग्विन आणणारा मर्द नसतो रे, तर अफजल खानाचा कोथळा काढणारी शिवरायांची वाघनखा आणणारा खरा मर्द असतो। आणि ते धाडस एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलं, आदित्य ठाकरेंनी किती ही आव्हानं दिली। आणि त्याच वेळेला सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी, सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली। काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा सिनेमा आला होता ज्यामध्ये शाहरुख खान म्हणतो की बेटे को हात लगाने से पहले बाप से बात कर, पण आमच्या इथे बाप से बेटा सवाई आहे। खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन उत्तर दिलं आणि सांगितलं की मेरे बाप से बात करने से पहले बेटे से तो बात कर। आणि म्हणूनच आज या ठिकाणी मला सांगायचं की जे लोक आम्हाला मिंधे म्हणतात
अरे अडीच वर्ष घरात बसून तुमचे कोणते धंदे चालले होते? आम्ही मिंधे नाही आहोत, पण तुम्ही गंदे आहात. सव्वा वर्षामध्ये बघा, अडीच वर्षात 2.5 कोटीचा मुख्यमंत्री सहायता निधी दिला, पण आज सव्वा वर्षामध्ये 1.25 कोटींचा मुख्यमंत्री सहायता निधी दिला गेलाय. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांच्या पर्यंत लाभ पोहोचत आहेत. आणि अशा अनेक योजना की ज्यामध्ये महिलांना ST च्या पास ST मध्ये 50% तिकिटामध्ये माफी दिली गेली. 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना पूर्ण तिकिटांची माफी करण्यात आली. या अशा अनेक योजनांच्या माध्यमातून रात्री 2:30, 3 वाजेपर्यंत काम करत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे गोरगरिबांची सेवा करतायत, आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे. कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीमध्ये 22 महिन्याचं लेकरू घेऊन एक मुस्लिम भगिनी येते आणि म्हणते की साहेब, तुम्ही नसतात तर माझं लेकरू जगलं नसतं. मुख्यमंत्री साहब की दुआ है इसलिए बेटी का नाम दुआ रखा है, असं ती मुस्लिम भगिनी म्हणते. आज एखाद्या ठिकाणी एखाद्या शिवसैनिकावरती संकट येतं, त्यावेळेला साहेब उभे राहतात. आज मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की ही मूठ मी वळली आहे. या महाराष्ट्रातल्या एका सर्वसामान्य घरातल्या गोरगरीब मुलीनं ही मूठ वळली आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350-400 वर्षापूर्वी जिजाऊंनी मूठ वळली आणि सांगितलं की माझ्या पोटी जन्म घेणारा मुलगा हा छत्रपती बनेल. हीच मूठ छत्रपती शिवरायांनी वळली आणि भवानी तलवार पेलली. हीच मूठ सावित्रीमाईंनी वळली आणि स्त्रियांचं शिक्षण सुरू केलं. हीच मूठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी वळली आणि गर्व से कहो हम हिंदू है म्हणत गर्जना दिली. हीच मूठ धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी वळली आणि हिंदुत्वाचा जागर सुरू केला. आणि आज आपल्याला सगळ्यांना तेच सांगायचंय की हीच मूठ आपल्याला वळायची आहे की हे भी बगावत की बघा, तलवे चाटने के लिए तो सिर्फ जीभ काफी होती है, लेकिन बगावत करने के लिए कलेजा चाहिए. और इतिहास बगावत करने वालों का लिखा जाता है, तलवे चाटने वालों का नहीं. आणि ही जिद्द, ही बगावत, ही हिंदुत्वाच्यासाठी होती. म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायचंय की छत्रपती शिवरायांचा विचार पुढे नेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कार्य करतायत. आपल्या हाताच्या दोन्ही मुठी उंचावूयात आणि सांगूयात की आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, आम्ही सर्वसामान्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहोत. आणि घोषणा देऊयात हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे यांचा, एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो. एवढंच बोलते आणि नक्कीच सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.